नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे मित्रांनो कारण की आजचा टॉपिकच काही खास आहे मित्रांनो पन्नास पन्नास जगातील सर्वात मोठे ब्रँड म्हणजेच नायकी अशा मोठ्या मोठ्या सुद्धा फिका पाडेल असा हा पन्नास पन्नास ब्रँड जो की करोडो रुपये खर्च करूनसुद्धा होऊ शकत नाही मित्रांनो आपण पन्नास पन्नास ग्रुपची नवीन खरेदी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास म्हणजेच सोनारपाड्याचा मोठा सोन्या एखाद्या हिरो हिरोईनलाही लाजवेल असं देखणं रूप अखंड महाराष्ट्राला लाखो जनतेला या बैलाने वेड लावलं आहे मित्रांनो शर्यत कुठे पण असू देत परंतु सर्व शौकिनांमध्ये एकच चर्चा चालू असते की मोठा सोन्या आला की नाही आत्ताच काही दिवसांपूर्वी बोरजाईवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठं बिनजोडचं मैदान पार पडलं ह्या मैदानावरती यूट्यूबर केतन सुनील मोरे यांनी जयेशेठ पाटील सोनारपाडा यांची मुलाखत घेतली ह्या मुलाखतीत त्यांनी दोन तीन महत्त्वाचे मुद्दे त्यांच्यासोबत डिस्कस केले त्यातील एक मुद्दा म्हणजे छोटा सोन्याचा मुद्दा दुसरं म्हणजे पन्नास पन्नास ब्रँडची नवीन खरेदी तर मित्रांनो शेठ पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की मी कोच आहे कोचला माहिती असतं बैलाला कसं घडवायचं आपल्याजवळ कसाही बैल येऊ दे आपण त्याची निगा चांगल्या पद्धतीने राखतो व त्याला लाडका कसा बनवायचा हे आपल्याला शंभर आणि एकशे एक टक्के माहिती आहे जसं की जयेशेठ पाटील यांनी मोठा सोन्या दोन नंबर सोन्या तीन नंबर सोन्या यांना घडवलं मोठ्या सोन्याच्या पाठोपाठ दोन नंबर सोन्याने सुद्धा जेवढे सगळे मोठे मोठे मैदानं झाली त्यामध्ये गुलालात राहिला म्हणजेच एक दोन तीन नंबरमध्ये जसं की वडकी मैदान भारत केसरी मैदान झालं तिथेसुद्धा फायनलमध्ये होता पेडगाव मैदानामध्ये फायनलमध्ये होता असे बरेच उदाहरणं आहेत तसेच आता जी नवीन खरेदी आहे पन्नास पन्नास ब्रँडची त्या बैलाचं नाव आहे आप्पा पन्नास पन्नास परंतु जय शेठ पाटील हे असं म्हटले की त्या बैलाची आपण शंभर टक्के खरेदी करू परंतु त्या मालकाने आपल्याला विकत दिला पाहिजे व मित्रांनो हा आप्पा पन्नास पन्नास अगदी मोठा सोन्यासारखा आहे थोडासा पण चुकलेला नाही आहे तुम्ही आता फोटोमध्ये बघू शकता पन्नास पन्नास ब्रँडची नवीन खरेदी कशी आहे ते व मित्रांनो जय शेठ पाटील बोलले आहे की थोड्याच दिवसात त्यालासुद्धा गुलालामध्ये कसा आणायचा हे माझ्यावरती आहे व पुढच्या वर्षी सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याच्या पाठोपाठ तो नाव करेल असं त्यांनी शब्द दिलेला आहे केतन सुनील मोरे यांना व त्यांना म्हटले आहे की ही मुलाखत तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वेळेस आठवण करून देईल